नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे कालच्या तारखेचा एक महत्त्वाचा जी आर ग्रह विभागाने प्रसिद्ध केलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सतरा हजार पदं जी आहेत पदभरतीसाठी उपलब्ध झालेले आहेत आणि शंभर टक्के ही पदं ग्रह विभागामधली भरण्यासाठीचा हा जी आर प्रसिद्ध केलेला आहे याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केल्या जाऊ शकतात मित्रांनो कारण की ही पदभरती करण्यासाठी मित्रांनो खूप साऱ्या सूट देण्यात आलेल्या आहेत पहिली म्हणजे मित्रांनो या ठिकाणी राज्यामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही पदं खूप महत्वाची आहेत त्याच्यामुळे ही पदं तातडीने भरण्यासाठी मित्रांनो शंभर टक्के रिक्त पदं भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे जेवढी रिक्त पद आहेत तेवढी आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी परीक्षा जी आहे ती कशी घ्यायची ती सर्व अधिकार जे आहेत जी पण मित्रांनो हे डिपार्टमेंट आहे त्यांना देऊन टाकलेले आहेत याच्यामध्ये मित्रांनो टी सी एस आय बी पी एस जी कंपनी आहे त्यांच्यामार्फत परीक्षा न घेता त्या तो जे जी आर आलेला आहे सर्व सरळ सेवा पदभरतीच्या परीक्षा ज्या आहेत टी सी एस आय बी पी एस मार्फत घेण्याच्या सूचना आहेत सेवेसाठी परंतु या पदभरतीसाठी सू सूट देण्यात आलेली आहे त्याच्यामधून तुम्हाला कुठली कंपनी निवडायची किंवा तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या स्तरावरती ऑफलाईन किंवा ऑनलाईन परीक्षा घेऊ शकता अशी माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो ग्रह विभागामधील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत सिपाई संवर्गातील शंभर टक्के पद भरण्यासाठी निर्बंधातून सूट देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो ओ एम आर पद्धतीने किंवा ऑफला ऑ ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी पोलीस घटक स्तरावरती मान्यता देण्यात आलेली आहे तर काय आहे पहा मित्रांनो या ठिकाणी चारशे एकाहत्तर इतकी पदं भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत दोन हजार चोवीस मध्ये मित्रांनो तर याच्यापैकी आता मित्रांनो किती जागा ते या ठिकाणी भरतात ते देखील पाहणं गरजेचं आहे परंतु सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं उपलब्ध होणार आहेत कुठली कुठली पदं असणार आहेत पहा पोलीस सिपाई कॉन्स्टेबलचं पद आहे बँड्समेन बँड्समेंटची पद असणार आहेत मित्रांनो पोलीस सिपाई चालक ड्रायव्हरची पद असणार आहेत त्यानंतर सशस्त्र पोलिस सिपाईची देखील पदं असतील आणि कारागृह सिपाईची देखील पदं असणार आहेत सध्या मित्रांनो कारागृह विभाग पदभरतीची जेल भरती जी आता ग्रुप सीची जाहिरात आली होती ज्याच्यामध्ये लिपिकची पदं होती तर सध्या आता मित्रांनो कारागृह सिपाईची देखील या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला भेटेल तर सर्व पद मित्रांनो सिपाई संवर्गातील या ठिकाणी असणार आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं उपलब्ध होणार आहेत तर वित्त विभागाची मित्रांनो जी जी आर आहेत वित्त विभागाचे जे निर्णय आहेत की ज्या विभागांचा सुधारित आकृतीबंध बंद मंजूर केलाय अशा विभागांना मित्रांनो पन्नास टक्के पद भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी पोलीस पदभरतीसाठी मित्रांनो डायरेक्टली शंभर टक्के पद भरण्यासाठी या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे तो जी आर ए वित्त विभागाचा त्याच्यामधून यांना सूट देण्यात आलेली आणि एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजी मित्रांनो टी सी एस किंवा आय बी पी एस गटकं आणि डची किंवा गटबची तुमची पदभरती होते तर त्या कंपन्यामार्फत घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर ह्या दोन्हीही जे मित्रांनो अटी आहेत एक तर वित्त विभागाचं आकृतीबंध मंजूर झाला असेल तर फक्त पन्नास टक्केच पद भरता येतात आणि टी सी एस आय बी पी एस मार्फत तुम्हाला परीक्षा घेता येतात मात्र इथं मित्रांनो राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस सिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदं तातडीने भरणं आवश्यक असल्यामुळे मित्रांनो पोलीस शिपाई संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदं भरण्याकरिता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील जो दोन हजार बावीसचा जी आर आहे अटी घालण्यात आलेल्या वित्त विभागाच्या पदं भरण्यासाठी तर त्या शासन निर्णयामधून सूट देण्यात येत आहे तसंच तुम्हाला जसं मी सांगितलं की एकवीस अकरा दोन हजार बावीसला टी सी एस आय बी पी एस कंपन्यांमार्फत परीक्षा घेणं कंपल्सरी केलं आहे सर्व सेवा पदभरतींना तर त्याच्यामधूनही मित्रांनो या ठिकाणी सूट देऊन पोलीस संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी मित्रांनो जी परीक्षा आहे ही पोलीस घटक स्तरावरती घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाईन किंवा ओ एम आर म्हणजेच ऑफलाईन परीक्षा घेण्याची मान्यता मित्रांनो या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेली आहे तर बघा शासन निर्णय काय झालेला आहे या ठिकाणी याच्यामध्ये म्हटलेला आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सतरा हजार चारशे एकाहत्तर शंभर टक्के पद भरण्यासाठी मित्रांनो उपलब्ध झालेले आहेत आणि याच्यामधून मित्रांनो शंभर टक्के पद भरण्यासाठी वित्त विभागाचा जो आर्ट आहे पदभरता येत नाहीत शंभर टक्के त्यामधून सूट दिलेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी परीक्षा तुम्हाला कशी घ्यायचे ऑनलाईन घ्यायची किंवा ऑफलाईन घ्यायचे किंवा मित्रांनो संबंधित घटक का, का, कार्यालय म्हणजे या ठिकाणी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक म्हणजे ते एस आर पी चे इतर समकक्ष अधिकारी जे आहेत मित्रांनो त्यांना सर्व अधिकार देऊन टाकलेले आहेत की पद ओ एम आर पद्धतीने घ्या किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन घ्या तुम्हाला जशी परीक्षा घ्यायचे तशी घ्यायचे त्याचबरोबर जी मित्रांनो बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड म्हणजे तुम्ही इतर कंपनीची निवड करून देखील आशे था था। था ले था ले या ठिकाणी ही परीक्षा घेऊ शकता किंवा पोलीस घटक स्तरावरती देखील तुम्ही ही परीक्षा जी आहे ती घेऊ शकतात असे निर्णय या जी आर मार्फत देण्यात आलेले आहेत पूर्णपणे सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो तर लवकरच तुम्हाला पोलीस पदभरतीची मोठी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आलेली पाहायला भेटेल याबद्दल जसे अपडेट येतील तसे तुम्हाला मित्रांनो शेअर केले जातील तर हा जी आर खूप महत्वाचा तुमच्यासाठी गुड न्यूज असलेला जी आर आहे कधीही याच्या जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध होऊ शकतात दोन हजार चोवीसची ची मित्रांनो पहिली जाहिरात जी आहे पोलीस भरतीची येऊ शकते खूप मोठी जाहिरात येऊ शकते सतरा हजार चारशे एकाहत्तर मित्रांनो सध्या भरतीसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत जशी याबद्दल अपडेट येतील मित्रांनो तसे तुम्हाला शेअर केले जातील या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा त्यासाठी त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा या जी आरची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही सविस्तर जी आर पाहू शकता किंवा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती देखील उपलब्ध आहे धन्यवाद मित्रांनो सध्या होणाऱ्या सेवा पदभरतींसाठी त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या सर्व जाहिरातींसाठी तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयासाठी पुस्तक हवं असेल टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो दुते आवृत्तीचं त्यांचं सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे या पुस्तकामध्ये मित्रांनो तुम्हाला घटकनिहाय वर्गीकरण त्यांनी करून दिलेलं आहे ज्यामध्ये उपटॉपिक्स तुमचे राज्यघटना इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल अर्थशास्त्र असेल संगणक असेल जी के असेल याचं घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला पाहायला भेटेल आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो आतापर्यंत झालेल्या एकवीस प्रकारच्या परीक्षांमधून एक चा, जवळपास चारशे प्लस प्रश्नपत्रिकांमधून जीएसच्या प्रश्नांचा तुम्हाला टी सी एस आय बी प्रश्न घेतलेल्या या पुस्तकामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे की सध्याच्या सरळ सेवा पदभरतीसाठी कुठल्याही तुम्ही वापरू शकता सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला कंपल्सरी विषय त्या परीक्षांमध्ये असतो एसमध्ये म्हणजे सामान्य ज्ञान मध्ये मित्रांनो तुम्हाला पैकीच्यापैकी गुण घेण्यासाठी हे तुम्ही पुस्तक रेफर करू शकता कुठल्याही बुक खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटून जाईल